मी प्लास्टिक वापरणार नाही ही लोकचळवळ व्हावी या दृष्टीनेही प्रयत्न करा, अशा सूचना लोकपर्यावरण, राजशिष्टाचार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मनपा प्रशासनाला केल्या आहेत. औरंगाबाद शहराला प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करा, यासाठी प्लास्टिक बंदीवर कारवाई करा. नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करा. मी प्लास्टिक वापरणार नाही ही लोकचळवळ व्हावी या दृष्टीनेही प्रयत्न करा, अशा सूचना पर्यावरण, राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मनपा प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर शहर सुंदर बनवण्यासाठी आणि येथील पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी सर्व सोयी सुविधा नागरिकांना द्या, असेही ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिकेच्या विकास कामासंदर्भात आढावा बैठक श्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय आदींसह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जागतिक पातळीवर औरंगाबाद जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्रात नावलौकिक आहे. या ठिकाणी ऐतिहासिक असा अमूल्य ठेवा आहे. या शहराला अधिक सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिकेने अधिक कार्यक्षमपणे येथील नागरिकांना सुविधा देण्यावर भर द्यावा. कर्मचाऱ्यांची कचऱ्याची विल्हेवाट मला वाटतं पुन्हा लावला गेला आहे तिथे आता. आणि मुख्यतः ज्यांनी केलं असेल ही कारवाई त्याच्यावर अर्थात सस्पेन्शनची कारवाई केली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी केलं असेल. आणि मला खात्री आहे की तिकडचे मुख्यमंत्री ते त्वरित करतीलच. पर्यटनावर काय करतात आपण बघाल. इथे आता एक चांगली बैठक झालेली आहे. मुख्य म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या महिन्यात जी बैठक घेतली त्याच्यातले जे प्रमुख मुद्दे होते त्याच्यावर आढावा बैठक झाली की पुढे काय काय त्याच्यावर कामं झालेली आहेत. CMO मधून ट्रॅकिंग होतच, पण पालकमंत्री स्वतः, मी, खासदार, आमदार, माजी खासदार, कलेक्टर साहेब, MC साहेब सगळ्यांनीच आणि सगळेच अधिकारी बसून पुढेची एक प्रोग्रेस कशी करायला पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली. शहराचे विषय असतील आणि मुख्यतः जिल्ह्याचे विषय असतील, या दोन्ही विषयांवर चांगली सखोल चर्चा झालेली आहे. आपण बघाल की फरक दिसतोय आपल्याला. आणि हे सरकार महाराष्ट्र विकास आघाडीचं पूर्णपणे ह्या संभाजीनगर महानगरपालिकेच्या सोबत आहे. सगळे जे इथे नगरसेवक आहेत, कुठच्याही पक्षाचे असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांची जी कामं आहेत ही खरं तर जनतेची कामं असतात. आणि सगळ्यांची कामं करण्यासाठी खंबीरपणे या जिल्ह्यासोबत आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यासोबत उभी आहे. पर्यटनाला जोडून विचारतोय, औरंगाबादच्या विमानतळाने महापालिकेला एक पत्र पाठवलं. जेव्हापासून विमानतळ स्थापन झालं सध्या पिण्याचं पाणी आपण विमानतळाला देऊ शकलो नाही. आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, कचऱ्यामुळे तिथं चिमण्यांमुळे विमानांना धोका आहे, पक्षी उडतात. आणि हे पत्र पाठवलेलं आहे महापालिकेला की हे प्रश्न सोडवावेत, सुटत नाही. ठीक आहे, ह्याच्यात वेगळेवेगळे विषय असतात आणि खूप वेळा एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि ह्या ज्या सगळ्या ज्या असतात विषय, मला वाटतं ह्याच्यात दोन्ही संस्था मिळून काम करतील. आत्ता जे पत्र आलेलं आहे त्याच्यावर पुढे कारवाई केली जाईल. आत्ता ते पत्र आलं रिमाइंडर सर, 140 कंपन्यांना पोल्युशन केलं म्हणून 90 कोटी रुपयांचा दंड आकारणार. राज्यभरातल्या 9 झोन्स मध्ये कारवाई चालू आहे. ह्याच्यात मी थोडी पूर्णपणे आपल्याला माहिती मुंबईतून देऊ शकेन. पण एक आहे की परवाच्या कल्याणच्या इन्सिडेंट नंतर मुख्यमंत्री महोदयांनी एक कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. जिथे जिथे पोल्युशन कंट्रोल नॉर्म्स यायला पाहिजेत आणि आलेले नाही आहेत त्यांना सूट नाही. ज्यांनी लावलेले आहेत त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे, पाठबळ देण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्याच्यात अर्थात जॉब एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं आणि पोल्युशन न करणं ह्याच्यात एक सांगड घालणं गरजेचं आहे आपल्याला. हे आता सगळे मुंबईतून मी उत्तर देईन सर. टुरिझम मध्ये आणि कुठच्या प्रकारे कारवाई असते काय असते ह्याच्यावर मला वाटतं पूर्ण खातं तुम्हाला उत्तर देईल. टुरिझमचे रिजनल ऑफिस मर्ज केले त्याच्यामध्ये, ते लास्ट इयर मध्ये केले एप्रिल मध्ये. जर टुरिझमला चालना द्यायची तर रिजनल ऑफिस बंद करून कसं बघणार आपण, त्याच्यावर चिंता करू नका. आता तुम्ही पुढच्या बजेटमध्ये बघा चांगले सगळीकडे टुरिझमला प्रत्येक जिल्ह्यात आम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत एक दोन जिल्ह्यांमध्येच व्हायचं. माझा हा हेतू राहील की महाराष्ट्राला जर जागतिक पातळीवर न्यायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्याची जी खासियत आहे ती जगासमोर आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्हा ह्याच्यातले जे काही पर्यटन स्थळं असतील किंवा इको टुरिझम असेल, स्पिरिच्युअल टुरिझम असेल, हेरिटेज टुरिझम असेल, ह्या सगळ्यांना आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करू. आजच्या बैठकीत काही ठोस महापालिकेबाबत, पर्यटनाबाबत आपण पुढच्या एक महिन्यात बघाल. तुमच्या काय माहिती आहे या सर?